Welcome dear students, our second chapter of DSBM. In this, the next point is the kinds of partners. In kinds of partners means different types of partners are there. What is the different types of partner? First is the active partner, means he takes an active part in the management of the firm, of the firm business, and bears an unlimited liability for the debt of the firms. Manje kay? तो पार्टनर पूर्णपणे बिझनेसची जबाबदारी पण घेईल आणि ती पूर्ण फायनान्स पण प्रोव्हाइड करेल, म्हणजे तो पूर्ण बिझनेस हे बघेल सगळं, त्याची काय असेल ती व्यवहार वगैरे तो सगळं बघेल पण, आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक पण करेल. त्याला काय म्हणतात? ॲक्टिव्ह पार्टनर, कॉल्ड एज ॲक्टिव्ह पार्टनर. बरोबर, त्याला म्हणतात ॲक्टिव्ह, म्हणजे तो त्याची ॲक्टिव्हिटी ही ॲक्टिव्ह, म्हणून तो ॲक्टिव्ह आहे. इनॲक्टिव्ह म्हणजे काय? आता इनॲक्टिव्ह म्हणजे काय? त्याच्यामध्ये मॅनेजमेंटच्या याच्यामध्ये तो काही भाग घेणार नाही, म्हणजे मॅनेजमेंटच्या बिझनेसमध्ये, म्हणजे काहीही तो व्यवहार बघणार नाही, फक्त तो फायनान्स करेल. कन्सर्न कॅपिटल अँड शेअर दी प्रॉफिट अँड लॉसेस ऑफ दी फर्म, म्हणजे तो काय काही प्रॉफिट झाला तर तो सहन करायला, लॉस झाला पण ती सहन करेल, म्हणजे त्या लायबिलिटी झिरो आहे, झिरो लायबिलिटी. इट्स कॉल्ड ॲज इनॲक्टिव्ह पार्टनर. झाले दोन पार्टनर, ॲक्टिव्ह अँड इनॲक्टिव्ह. बरोबर, देन थर्ड काय? नॉमिनल पार्टनर. ही ओनली लीड्स हिज नेम टू द फर्म्स ॲज अ पार्टनर, म्हणजे फक्त तो नाव देतो, नावाला, नॉमिनली म्हणजे नावाला येतो फक्त पार्टनर कोणत्याही फर्म किंवा बिझनेससाठी. ही हवेवर नाही तर इन्व्हेस्ट इन एनी कॅपिटल, नॉट क्लेम एनी शेअर इन द प्रॉफिट ऑफ द बिझनेस, म्हणजे फक्त नाव त्याचं लावलेलं, माहितीचं प्रॉफिटमध्ये पण काही हिस्सा नाही आहे आणि तो कॅपिटल पण काही लावत नाही, बघा त्याचं नाव हे यूज केलं जातं. देन नेक्स्ट काय? पार्टनर इन प्रॉफिट ओनली, नावातच दिलेलं आहे, म्हणजे ही ओनली शेअर हिज प्रॉफिट टू दिस बिझनेस, नो हिज नो लायबिलिटी टू हिज बिझनेस. म्हणजे काय? फक्त तो प्रॉफिट घेईल, तो लायबिलिटी घेणार नाही आणि फक्त कॅपिटल देईल. म्हणजे एखादा पार्टनर आहे समजा, तो काय करेल? हा प्रॉफिट इन पार्टनर इन प्रॉफिट ओनली काय करेल? ॲक्टिव्ह पार्टनरला काय देईल? फक्त कॅपिटल देईल आणि स्वतः फक्त प्रॉफिट घेईल, फक्त फायनान्स हा प्रोव्हाइड करेल, लायबिलिटी हा घेणार नाही त्या बिझनेसमध्ये. देन सिक्रेट पार्टनर. सिक्रेट पार्टनर म्हणजे काय? हा त्या बिझनेसमध्ये एक पार्टनर असतो पण त्याचं नाव हे डिस्क्लोज केलं जात नाही. अ पार्टनर हु डज नॉट वॉन्ट टू फॅक्ट ऑफ हिज बी हॅव हिज बिंग अ पार्टनर टू बी नोन आउटसाइडर टू दी पब्लिक ऑर सोसायटी, म्हणजे सोसायटीला हे माहीत नसतं की ह्या बिझनेसमध्ये हा एक पार्टनर आहे, म्हणून याला काय नाव आहे? सिक्रेट पार्टनर. याला पण त्याचं कॅपिटल बिझनेससाठी हे द्यावं लागतं, शेअर्स त्याचे जे काय असतील ते. देन मायनर पार्टनर. मायनर पार्टनर म्हणजे लेस दॅन 18 एजचे जे ग्रुपचे जे बॉईज आहे किंवा पीपल आहे त्यांचे, ते आपण या पार्टनर म्हणून यूज केले तर ते मायनर पार्टनर म्हणून त्यांचं कन्स्ट्रीब्यूट केलं जातं. बरोबर, लेस दॅन 18. अँड देन पार्टनर बाय इस्टॉपल. इस्टॉपल म्हणजे काय? इफ अन आउटसाइडर बिहेव इन सच अ फॅशन दॅट ही इज मिस्टेकन ॲज अ पार्टनर ऑफ द फर्म बाय थर्ड पार्टी, म्हणजे थर्ड पार्टीचा जो पार्टनर असतो इस्टॉपल, तो मिस्टेकन आलेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन पार्टनर आहे पण थर्ड पार्टीचा एखादा पार्टनर त्यांनी घेतलेला आहे, तर तो इस्टॉपल म्हणून तो यूज होईल, फक्त तो नावालाच राहील, बाकी त्याचा काही रोल राहणार नाही. हे झाले काय? झाले काइंड्स ऑफ पार्टनर. बरोबर, काइंड्स ऑफ पार्टनर म्हणजे पहिलं काय होतं? ॲक्टिव्ह पार्टनर, इनॲक्टिव्ह पार्टनर, देन नॉमिनल पार्टनर, प्रॉफिट इन पार्टनर इन प्रॉफिट ओनली, अँड देन सिक्रेट पार्टनर, मायनर पार्टनर अँड पार्टनर बाय इस्टॉपल. म्हणजे सहा पार्टनर हे टाईप्स ऑफ पार्टनर आहे. देन नेक्स्ट पॉईंट काय? काइंड्स ऑफ कंपनी. कोणते टाईप्स ऑफ कंपनी? पहिली कंपनी कोणती? फ्रॉम दी पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ इनकॉर्पोरेशन. इनकॉर्पोरेशनमधल्या कंपन्या कोणत्या कोणत्या? म्हणजे फक्त गव्हर्नमेंटच्या कंपनी ज्या असतील, कंपनी आर कॉल्ड स्टॅच्युटरी कंपनी, म्हणजे कायद्यानुसार ज्याची लॉनुसार ती कंपनी ही केली जाते. फॉर एक्झाम्पल म्हणजे गव्हर्नमेंट ते क्रिएट करतं, म्हणजे स्टार्ट करते कंपन्या. फॉर एक्झाम्पल LIC, एअर इंडिया, जे कोणी गव्हर्नमेंटच्या कंपन्या असतील त्या इनकॉर्पोरेशनमध्ये येतात. नंतर फ्रॉम दी पॉईंट ऑफ व्ह्यू लायबिलिटी, म्हणजे जबाबदारीनुसारच्या कंपन्या आहेत त्या बी सेक्शनमध्ये येतात. कंपनी विथ अनलिमिटेड लायबिलिटी, कंपनी विथ लायबिलिटी लिमिटेड बाय गॅरंटी, कंपनी विथ लायबिलिटी लिमिटेड बाय शेअर, म्हणजे स्टॉकच्या कंपन्या, काही प्रायव्हेट कंपन्या, पब्लिक कंपन्या, असं याच्यामध्ये येतं. देन थर्ड काय? फ्रॉम दी पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटी म्हणजे इंडियामध्ये त्या कंपन्या, नॅशनल कंपनी, दॅट इज दोज कंपन्या ऑपरेट विदिन दी बाउंड्री ऑफ द कंट्री ऑफ रिलेशन, म्हणजे फक्त इंडियामध्ये चालणाऱ्या कंपन्या त्या याच्यामध्ये येतील. मल्टीनॅशनल म्हणजे आउटसाईड द कंट्रीमध्ये, पूर्ण वर्ल्डमध्ये राहील. देन दी फ्रॉम दी पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ पब्लिक इंटरेस्ट,
पब्लिक एंटिटीनुसार तीन कंपन्या आहे, प्रायव्हेट म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा काही संबंध नसेल, पब्लिक म्हणजे त्याचे शेअर्स विकत घेऊ शकता, म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनी सारख्या मध्ये आपण बघितलं होतं पॉईंट, नाही गव्हर्नमेंट कंपनी म्हणजे त्याचे पूर्ण गव्हर्नमेंटचे शेअर असतील, गव्हर्नमेंटचा प्रॉफिट लॉस जे काय होईल ते गव्हर्नमेंटचं राहील, बरोबर, गव्हर्नमेंटचे अशा बसेस आहे, एअरपोर्ट आहे, ते जे आहे गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहे, बरोबर, एवढे आपण बघितले चार टाईप आहे कंपन्यांचे, फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ पब्लिक इंटरेस्ट, पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ नॅशनॅलिटी, लायबिलिटी अँड इनकॉर्पोरेशन. ठीक आहे, थँक्यू. आता आपला हा एवढा चॅप्टर हा संपलेला आहे फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनचा. आता आपण नेक्स्ट चॅप्टर घेऊ चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.